व ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते। चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी। मुंबई पाठोपाठ कल्याण मध्ये देखील मॉल बंद, दोन डोसची अट शिथिल करून काहीतरी पर्याय द्यावा, मॉल चालकांची मागणी। सरकारने लॉकडाऊन मधील निर्बंध शिथिल करत राज्यात 15 ऑगस्ट पासून मॉल रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती, मात्र त्याच वेळी मॉल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मॉल मध्ये येणाऱ्या ग्राहकांना देखील कोरोना लसींचे दोन डोस बंधनकारक करण्यात आले होते। मात्र राज्य सरकारच्या या अटीमुळे दोन दिवसात ग्राहकच मॉल मध्ये फिरकले नसल्याचे मॉल चालकांचे म्हणणे आहे। मॉल आता आजपासून आम्ही बंद ठेवला आहे, पण 15 तारखेला जसं सरकारने नियमावली दिलेली त्या हिशोबाने आम्ही 15 तारखेला मॉल चालू केला होता, 15 आणि 16 तारखेला। पण त्याच्यामध्ये एक गाईडलाईन हे पण टाकलेलं की दोन डोसवाल्यांनाच आम्ही लोकांनी कस्टमरला अलाव करायचं आहे, कस्टमर आणि रिटेल स्टाफ। तसे मुळातच 45 वर्षांखालील नागरिकांच्या लसीकरणाला मे जून मध्ये सुरुवात झाली, त्यांचा दुसरा डोस इतक्या लवकर येणे कसे शक्य आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। लसीकरणाचा वेग पाहता सध्या तरी दोन डोसची अट पाळून मॉल सुरू ठेवणे अशक्य आहे, त्यामुळे हताश होऊन मॉल बंद ठेवण्यात आला आहे। सरकारने ही अट शिथिल करून काहीतरी पर्याय द्यावा अशी मागणी मॉल मालकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। तुर्तास धन्यवाद।